शिरूर लोकसभेची निवडणूक अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे, त्यामुळे आरोप प्रत्यारोप सध्या सुरू असून शिवसेनेच्या सुलभा उबळे यांनी राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्यावर पन्हाळा गडावर अश्लील चाळे करण्याचा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल कोल्हे आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नावाचा आधार घेतला जातोय. कोल्हे एकीकडे महाराजांच्या कळवळा दाखवत असले तरी दुसरीकडे त्यांनी महाराजांच्या पवित्र गडावर अश्लील चाळ केल्याचा आरोप आता शिवसेना महिला आघाडीने केलाय. यासाठी 5 फेब्रुवारी 2016 प्रदर्शित झालेल्या मराठी टायगर्स या चित्रपटातील रोमॅन्टिक गीत पत्रकार परिषदेत सादर केलं. या गीताचं चित्रीकरण ऐतिहासिक पन्हाळा गडावर झाल्याचा आणि चित्रीकरणाला परवानगी घेतली नसल्याचा आरोपही करण्यात आलाय. स्वतःला शिवभक्त म्हणविणारे वागण्यात शिवाजी महाराजांची प्रतिमा दाखविणारे आणि या थराला कसे काय जाऊ शकतात असा प्रश्न उपस्थित करत कोल्हेंचं शंभूप्रेम हे व्यावसायिक असल्याचा आरोप शिवसेना महिला आघाडीने केलाय. जनतेची खास करून महिलांची दिशाभूल करणारे अमोल कोल्हेंनी माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पण हे चित्रीकरण स्टुडिओत करून क्रोमा केला असावा, परवानगी घेतली नसती याचा काही पुरावा आहे का? पत्रकारांनी असे प्रश्न उपस्थित केले असता उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. लोकसभेच्या निमित्ताने घेतल्या जाणाऱ्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अवलंबलेल्या फंडाचं या पत्रकार परिषदेचं केलेलं अनुकरण फोल ठरल्याचं दिसून आलंय. शिवसेनेने त्यामुळे धास्ती घेतलेली नाही आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाने शिवसेना पक्षाचा जन्म झालेला आहे. महाराजांचं नाव एक शिवसैनिक दिवसातनं कमीत कमी 10 ते 20 वेळा घेतो, परंतु हे जे डॉक्टर अमोल कोल्हे आहेत हे महाराजांच्या नावाखाली व्यवसाय करतायत. त्या ठिकाणी त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले की एका कार्यक्रमाची किंमत 10 लाखाच्यापेक्षा पुढं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की सूर्यकांत मांढरे आणि चंद्रकांत मांढरे हे एक कलाकार होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली, ते अवघं 1 रुपयाचं मानधन घेत होते, याला म्हणतात शिवप्रेम. मग अशा प्रकारचं तुमच्याकडनं केलं गेले का? अजिबात नाही. तुम्ही व्यवसाय केलेला आहे आणि आता तुम्ही तरुणांची वेड बघता. छत्रपतींच्या मागे जी तरुणाई वेडी आहे, जी त्यांच्या पुढे आपलं म्हणजे प्राणार्पण करायला ही धजवणार आहे, अशांचा तुम्ही गैरफायदा घेतलाय. त्यांच्या प्रेमाचा, त्यांच्या अज्ञानाचा तुम्ही त्या ठिकाणी गैरफायदा घेतलेला आहे. एक ऍक्टर आहेत, उत्तमपणे ते भुलवू शकतात.